कणकवलीत भाजपने 3 जागा जिंकल्या असल्या तरी जामनेर नगर परिषदेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 25 जागांवर विजय मिळवत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केलाय. नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचा विजय झालाय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजली पवार यांचा पराभव केला. साधना महाजन यांना 8400 मतं मिळाली. या निवडणुकीत राज्य पातळीवरून भाजपच्या एकाही नेत्याची जाहीर सभा झाली नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एकट्यानेच जामनेरचा किल्ला लढवून विरोधकांना निश्चित केलं. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जाहीर सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले म्हणून सर्वांचे आभार. आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आणि विकासालाच जनतेने मतदान करून केलं आहे. आणि आम्हाला मागच्या वेळेला 2.5 वर्षाचा कालावधी खूप कमी मिळाला, त्यात आम्ही जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि आता परत आम्हाला जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. येत्या 5 वर्षाच्या काळात आम्ही भरपूर विकास कामे करू आणि जामनेर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा मानस आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.